कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या आणि दिवाळीचा सण यामुळे एसटी बसमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र जिल्ह्यात डिझेल टंचाई जाणवत आहे. प्रवाशांची संख्या अजूनही जेवढे डिझेल तेवढ्या फेऱ्या केल्या जात आहेत. एसटी महामंडळाच्या काटकसरीचा संसार सुरू असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून एसटी बसमधील प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. त्या प्रमाणात एसटीने फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र काही ठिकाणी डिझेल टंचाईची समस्या वारंवार निर्माण होत आहे. गत दीड वर्षाच्या कालावधीत एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा बस सेवा बंद ठेवण्याची वेळ महामंडळावर आली होती. आता निर्बंध घातले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील बसेसची संख्या अशी आहे. बुलढाणा 80, चिखली 61, मेहकर 77, खामगाव 57, शेगाव 54, जळगाव 45, मलकापूर 57. एकूण प्रवासी बस संख्या 431 आहे. निर्बंध म्हटल्यानंतर ही एसटी मंडळाच्या प्रवासी सेवेबद्दल प्रतिसाद कमी होता. अकोला, खामगाव, औरंगाबाद, पुणे मार्ग व्यतिरिक्त कमी संख्येवर गेल्या 16 वेळा लागत होत्या. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या वाढणार आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्याही वाढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या महिनाभर शासनाने मदत केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले. या महिन्यात पुन्हा पगाराची अडचण निर्माण झाली आहे. डिझेलचे दर वाढले आहेत. एसटी समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात डिझेलचे दरही वाढल्यामुळे आर्थिक संकटातून सावरणे कठीण होत आहे. आता दिवाळीत तरी डिझेल असणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.